नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललं आहे आमच्या भाऊ बहिणींचं? झालं का सरांचं चहा पाणी संध्याकाळचं? तर नसेल झालं तर करून घ्या भाऊ बहिणीनं, कारण की काय काय भाऊ बहिणीला सवय असते संध्याकाळचं चहा प्यायची, आपल्याला नसली म्हणून काय झालं. तर हे बघा, कपडे वाळायला टाकलेले, घड्या घातल्या, काढून आणली, चांगले कडक वाळलेले हे ते म्हणलं आता संध्याकाळच्या टायमाला घडे घालावे. तर ते बघा आपली सुंदरा पण तिकडं बाहेर आहे. सुंदरा तर मस्तपैकी आता म्हणलं का, आणखी एवढी कपडे पडले ती, आणि तिकडं माहेरून आपल्या ती होम थिएटरचा कागद टाकला आहे तिनं वाचून, तिला वाचायला येत नाही, ती बडबड करत होती आणि झोपली. आता कटळून दिवसभर भाऊ बहिणीनं झोपते, ही करते, खेळायला पळते आणि कटळते. तर झोपलंय आता बाळ माझं. कसं काय झोपलंय बा? क्यूट सी एंजल, माझी क्यूट सी एंजल आहे बरं का ही भाऊ बहिणीनं, सुंदरशी परी, लई छान आहे. दिवसभर लई वरडायला लागतंय तिला, दिवसभर घरी नसते भाऊ बहिणीनं, सारखी म्हणते जाऊ दे की मला ताईकड, जाऊ दे की मला ताईकड, तर दिवसभर तिकडं असते भाऊ बहिणीनं. कसं वाटतं आपल्या घरात बसून बसून तर लेकरं बोर होते, ती लेकरं खेळकर झाल्यामुळं लेकरात लेकरं खेळायला जाते ती, आणि आपल्या मयुराला आपल्या सह हिथं कोण आहे खेळायला, सांगा बरं आपण कुठपर्यंत खेळणार तिच्या पर, आणि तिला आपल्यापाशी खेळायला तर पाहिजे ना, मग खेळत नाही आपली मयुरू, जाते तिकडं जावाच्या मुलीकडं, तिकडं मुलात नाही जाते खेळायला, कटळून जाते नका ह्या टायमाला झोपते आपली मयुरू. तर कशी काय झोपली आहे? आणि सगळ्यात महत्त्वाचं तर भाऊ बहिणीनं मयुरूच्या पप्पाने आज ना गॅस भरून आणला बरं का, गॅस भरून आणला आहे आणि आता मस्तपैकी कशा तर भाजी बनवते गॅसवरती मयुरूच्या पप्पाने. म्हणजे बऱ्याच दिवस झालं गॅस संपून, मयुरूच्या पप्पाने म्हणलं आज भरून आणतो मी गॅस, करून मस्तपैकी चमचमीत झणझणीत घालून. तर म्हणलं उद्यापासून मी कामाला जाणार आहे, तर मयुराच्या पप्पाने आज गॅस भरून आणला. आणि चुलीवरती स्वयंपाक तर एक नंबर लागतो, एक टाईम चुलीवर करायचा, एक टाईम गॅसवर करायचा. आणि म्हणलं मयुराच्या पप्पाला आज आपल्या मयुराला आपण शाळेत टाकू म्हणलं, तर ती म्हणलं ठीक आहे मी जात जाईन तिच्या संग. म्हणलं तिला शाळेत बसू द्यायची आणि नंतर जायचं, म्हणलं दोन तीन वेळा तिला बघायला शाळेत बसते का. तसं बी मॅडमचा नंबर आमच्याकडे आहे, मयुरू जर रडायला लागली तर मॅडम लगेच फोन करल, आणि काही टेन्शन नाही भाऊ बहिणीनं आपल्या मयुरूचं, कारण की मॅडम आपल्या इथल्या लई समजे खाय त्या लेकरं लहान लहान सांभाळत्या त्या ते, म्हणून आपल्या मयुरूला आपण शाळेत बिनकाळजी आपण कामाला जाणार आहे उद्यापासून भाऊ बहिणीनं. तर उद्या गेल्यावर तुम्हाला तर काकडी खुरपायला जायचं आहे काकडी, तर उद्या गेल्यावर तुम्हाला व्हिडिओ तर टाकणारच आहे. आज गेल्या होत्या आत्या म्हणल्या मैंदाळा चिखल, सकाळच्या दैवारात मैंदाळा चिखलाने भरतंय, त्यांना जाऊ नका म्हणलं तर गेल्या भाऊ बहिणीनं, असं द्या काही ठिकाण बात नाही. त्यांचं म्हणणं काय असतं की घरी बसून बसून लय अंग दुखतं, काय करणार घरी जडजड अंग येतंय, मग इतक्या लवकर बसून निस्तं राहायचं म्हणल्यावर मला ती जमत नाही, मग पुढच्या पुढं बघू आपण. तर ठीक आहे म्हणलं जावं तुमची जशी इच्छा, आपण तर काय बोलणार होय भाऊ बहिणीनं, त्यांची इच्छा काम करायची आहे तर करा, आत्याला त्यांनाच पैसं. तसं बी भाऊ बहिणीनं आपल्या आत्यांचं लय म्हणजे कामाचं याडलं आहे आपल्या आत्या बहिणीला, आपण बी जातो कामाला पण आपल्या मयुरूमुळं मला कुठं हलता येत नाही, आणि मयुरूचं पप्पा सरपणालासुद्धा जाऊ देत नाही, तर मला नकोच म्हणते तर जाऊ. आता मागाशी बायका निघाल्या होत्या आपल्या गावातल्या इथल्या, सरपणाला मला चल म्हणल्या, तर मयुरूचे पप्पा म्हणले नको जाऊ, मला गॅस भरायला जायचं आहे, नको जाऊ पोरी पैसे थांब. आता आत्या असतानासुद्धा पोरी पैसे थांब म्हणलं, कारण की आत्या तिकडे गेल्या होत्या दळण टा ठेवायला, मग मयुरूला इथं घरी कोणच नव्हतं, मग म्हणलं थांब नको जाऊ सरपणाला. तर सरपण उडत आलं आहे भाऊ बहिणीनं आपलं, आणावं तर लागणारच आहे, चला जाऊ द्या उद्या, चला आपण कामाला गेल्यानंतर कामावर नाही येता येता जाणावं म्हणलं. तर भाऊ बहिणीनं गॅस भरून आणला आहे, आता मस्त रेसिपीसुद्धा मी टाकणार बरं का तुम्हाला गॅसवरच्या. तर मस्तपैकी भाऊ बहिणीनं मी परशी पुसून घेतली बरं का, गॅस पण पुसून घेतला, आणि म्हणलं चला आता आपल्याला उद्यापासून कामाला जायचं आहे, म्हणलं आधी आज रातचीच तयारी करून उद्याची ठेवावी लागेल, म्हणजे लवकर उद्या उठल्यावर आंघोळ पांघोळ करून स्वयंपाक पाणी उरकून
आपलं पायांवर आठच्या दुट्टीनं जावं म्हणलं. तर भाविनं तुम्ही रागाला काही जाऊ नका बरं का, मी अशी बोलते म्हणून, कारण की माझं बोलणं तसं आहे. मी असं माझ्या बोलण्यानं असं बऱ्याच भाऊ बहिणींचं मन दुखतं बरं का, काय भाऊ बहिणींना मला बघू वाटत नाही, तर काय हरकत नाही भाऊ बहिणीं, जशी तुमची इच्छा. कारण की प्रत्येक भाऊ बहिणींचं मन वेगवेगळं असतं आहे, कोणाच्या मनात काय असतं, कोणाच्या मनात काय असतं ती मी ओळखू शकत नाही ना. आता माझ्या मनात जी आहे ती भाऊ बहिणी मी रेल काय आहे ती माझ्या मनातलं मी बोलत असते, आणि माझ्या मनातल्या काही गोष्टी असतात चिचार तुम्हाला सांगत असते. मी कोणाचं काय नाव गोष्टसुद्धा घेत नाही, कारण की आपल्याला सगळी ज्या त्याच्या घरी सुखी बघायची आहे ती, आपल्याला कोणाचं वाईट नाही बघायचं. असं वाटतं की ज्या त्याच्या घरी जे ती मी मायरूचा पप्पा, मायरू आपल्या आत्या, भाऊजी, आता भाऊजीची होणारे बायको, जसे आपापल्या परिवारात आनंदी राहतात तसंच वाटतं राहावं. आणि सुखी जेवढं सुखी दिसत्याल माणसं तेवढंच मनाला आनंद वाटतं भाऊ बहिणीनं. मोबाईलसारखाच बंद पडतोय, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. घेतावर काळजी, बाय बाय.